कुडाळ येथील तारुवाड्यावर मेढा पोलिसांचा छापा 70,165 रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या संदर्भात मेढा पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी दिलेल्या माहितीनुसार कुडाळ येथील अबोली धाब्याच्या जवळच असणाऱ्या एका दारू अड्ड्यावर दारू विक्री सुरू असणाऱ्याची माहिती मिळताच मेढा पोलिसांनी या अड्ड्यावर छापा टाकला. या अवैध दारू अड्ड्यावर 70,165 रुपयाचा दारू मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. यामध्ये देशी विदेशी असणाऱ्या दारूच्या बाटल्या देखील जप्त करण्यात आलाय. यामध्ये अबोली धाब्याचा मालक दीपक वारागडे याच्यावर अवैध दारू विक्रीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. या संदर्भात जावळी तालुक्यात जर कोणी अवैध दारू विक्री करत असेल तर थेट मेढा पोलिसांशी संपर्क साधा असे आवाहन देखील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी केले आहे.